बघा मुलांनो, मराठीचा 10वा पाठ आपल्याला बघायचा आहे. आमचा शब्दकोश. शब्दकोश शब्दकोश म्हणजे तुम्ही डिक्शनरी हा शब्द ऐकला का? डिक्शनरी, ज्यात आपण इंग्रजी शब्द शोधतो ती डिक्शनरी. आणि शब्दकोश, त्याला शब्दकोश म्हणतात की असं पुस्तक की ज्यात बऱ्याच शब्दांचा संग्रह असतो आणि ते शब्द आपल्याला बाराखडीच्या क्रमाने शोधायचे असतात. त्यात आपल्याला ते मिळतात. बाराखडी म्हणजे आठवते ना तुम्हाला, आपण पहिल्या वर्गात शिकलो, दुसऱ्या वर्गातही शिकलो 14 खडी. हं, तर बघा, तर क का, की की, कू कू, के कई, को कौ, कम कहा, ही झाली 12 खडी. तर त्यात आता नवीन स्वर आलेले आहे क्या आणि कॉ, ते पण आपण शिकलो. पण आपण आता इथे 12 खडीचाच फक्त विचार करू. तर अशा 12 खडीच्या क्रमाने शब्द या शब्दकोशात दिलेले असतात. तर आपण आता हा पाठ बघूया, मग तुम्हाला अजून मी समजून सांगते. बघा, मीना गोष्ट वाचत होती. गोष्टीतले प या अक्षरापासून सुरू होणारे शब्द शोधा व त्याच्या शब्दपट्ट्या बनवा, असं बाईंनी मीनाच्या गटाला सांगितले होते. आता बाईंनी, बाई म्हणजे मॅडम, त्यांच्या मॅडमनी वर्गात असे मुलांचे गट केले होते. आपणही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करताना करतो की नाही असे गट? तर त्यांना एका गटाला, मीनाचा हा गट आहे, आणि त्या गटाला, त्या ग्रुपला, गट म्हणजे ग्रुप, त्या ग्रुपला येतं, त्यांनी पचे शब्द तयार करायला सांगितले. मग आता हे मुलांनी तयार केले शब्दपट्ट्या. हां, तुम्ही पण करता की नाही अशा शब्दपट्ट्या तयार? हां, तुम्हाला पण मी एकेका ग्रुपला देणार आहे एक एक अक्षरांच्या शब्दपट्ट्या तयार करायला. तर आता या मीनाच्या ग्रुपनी पच्या शब्दपट्ट्या तयार केल्या. बघा, तुम्ही शब्दपट्टीवरचे शब्द वाचा. पहा, पपई, पूर्व, पहा, पोटभर, पिवळा, पीठ, पंखा, असे हे शब्द तयार केले त्यांनी शब्दपट्ट्या. पहा मग आता काय झालं. मीनाच्या गटाने शोधलेले हे शब्द पहा. आपा आता इथे शब्द दिलेले आहे, पपई, पुतणी, पूर्व, पंखा, पोटभर, पाचक, पाचक, पिवळा, पीठ, पेरणी, पैलवान, पौष्टिक, असे हे शब्द शोधले त्यांनी. हां, मीनाच्या गटाने. पहा, तुम्हाला या शब्दाचं तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला, मग आता बाईंनी ते शब्द सगळे फळ्यावर लिहिले, हे पाहिजे शब्द फळ्यावर लिहिले बाईंनी सगळे. हां, त्यांच्या मॅडमनी लिहिले ते फळ्यावर, त्यांनी सांगितलेले एकूण 11 शब्द होते. हां, मग पहा काय झालं. मुलांनी शोधलेले शब्द बाईंनी फळ्यावर वेगळ्या क्रमाने लिहिले कसे ते पहा. पहा, बाईंनी कसे लिहिले, मुलांनी काय सांगितले होते. पपईनंतर पुतणी सांगितलं मुलांनी. बाईंनी पुतणी लिहिलं का? नाही. पपईनंतर प, न प, फक्त प, याला काना मात्रा वेलांटी काहीच नाही आहे. नंतर पा, पाचकमध्ये पा, काना आला, काना पहिला येतो की नाही. नंतर पहिली वेलांटी पिवळा, नंतर दुसरी वेलांटी पीठ, नंतर पहिला उकार पुतणीमध्ये पहिला उकार आहे, पूर्वमध्ये दुसरा उकार आहे. नंतर इथे पहा, पेरणीमध्ये वेल मात्रा आहे, नंतर 2 मात्रा, पैलवानमध्ये 2 मात्रा आहे. नंतर 1 काना 1 मात्रा, पला, पोटभर, नंतर 1 काना 2 मात्रा, पौष्टिक, आणि पवर मग अनुस्वार, पंखा. तर अशा प्रकारे 12 खडीच्या क्रमाने तुम्हाला इथे शब्द दिसतात आहे लावलेले, हे त्याचं निरीक्षण करा. बघा, पहिले आहे प, पपईमध्ये प आहे फक्त. नंतर पला काना पा आहे, नंतर पला पहिली वेलांटी, तर दुसरी वेलांटी, नंतर उकार, नंतर दुसरा उकार, नंतर मात्रा, नंतर 2 मात्रा आहे, नंतर 1 काना 1 मात्रा आहे, नंतर 1 काना 2 मात्रा आहे, आणि नंतर अनुस्वार आहे. तर अशा प्रकारे 12 खडीच्या क्रमाने हे सगळे शब्द लावलेले त्यांच्या मॅडमनी लावले. बघा मग काय होते पुढे. हा,
पाहता पुढे रोहनच्या गटाला बाईंनी एका पाठातील क पासून सुरू होणारे शब्द शोधायला सांगितले होते. रोहनच्या गटाने शोधलेले शब्द पहा. पाहता रोहनच्या हा रोहनचा गट आहे. रोहनच्या गटाला क पासून शब्द शोधायला सांगितले होते मॅडमनी, आणि आता त्यांनी क पासून शब्द कसे शोधले बघू आपण. आता बघा, पाहता इथे कीड, कप एका पाठातले शोधले त्यांनी हे. हं, किल्ला, कौल, कंद, कुत्रा, कूट, कान, केस, कैरी, कोट असे शब्द त्यांनी शोधले. आता त्यांचा आपल्याला योग्य क्रम लावायचा आहे. कसा क्रम, योग्य नंबर कसे लावायचे आहे, तर आधी आपण जसे हे प चे शब्द बाईंनी लावून दाखवले तसेच आपल्याला क चे पण लावायचे आहे. मग आता क चे शब्द लावताना आधी आपल्याला फक्त क पाहिजे. मग क कोणत्या शब्दात आहे ते शोधायचं. पा इथे दिसलं तुम्हाला कप आहे की नाही, मग हा शब्द पहिले लिहायचा. मग क नंतर मला का पाहिजे, का कुठे आहे, पाहिजे कान. मग कान, मग नंतर का झाल्यावर पहिली वेलांटी म्हणजे ही किल्ला. मग दुसरी वेलांटी शोधायची, दुसरी वेलांटी कुठे आहे, हे पाहिजे कीड आहे. हां, मग आता दोन वेलांटी झाल्या नंतर काय असते, वेलांटी नंतर उकार. पहा उकार कुठे दिसतो का, हे पहा पहिला उकार कुत्रा, नंतर इथे दुसरा उकार कूट. मग उकार झाल्यावर काय असते, मात्रा. मग हे पाहिजे केस, एक मात्रा. मग दोन मात्रा कैरी. मग एक काना एक मात्रा कोट, नंतर एक काना दोन मात्रा कौल, आणि नंतर शेवटी राहिला अनुस्वार म्हणजे कंद. अशा प्रकारे या शब्दांचा या क या शब्दाचा योग्य क्रम लावून त्यांनी बाईंनी त्यांना दाखवलेला आहे. बघा आता इथे बाईंनी फळ्यावर लिहिताना ते शब्द वेगळ्या क्रमाने कसे लिहिले ते आहेत ते पहा. आता बघा, मी तुम्हाला आत्ता सांगितले समजवून, कप, कान, किल्ला, नंतर पहा किल्ला, नंतर काय आहे हे किल्ला, नंतर कीड, नंतर कुत्रा, कूट, केस, कैरी, कोट, कौल आणि कंद असे बाराखडीच्या क्रमानुसार बाईंनी लावले. पाहता रोहनने विचारले, बाई तुम्ही शब्दांचा क्रम कसा लावला, प्रश्न विचारला. त्यावर आता बाई म्हणाल्या, शब्द नीट ऐकले की त्यांचा क्रम लावता येतो. बघा, पण बाई मला नाही समजलं क्रम कसा लावायचा ते, नेहा म्हणाली. बाई म्हणाल्या, त्यात काय अवघड आहे, बाराखडीतील अक्षरांचा क्रम व मी लावलेला शब्दांचा क्रम पहा म्हणजे कळेल. बाई पुढे म्हणाल्या, आत्ता मी आणखी काही शब्द लिहिते. बाईंनी फळ्यावर खालील शब्द अर्थासहित लिहिले. त्या रोहननी विचारलं बाईंना की तुम्ही शब्दांचा क्रम कसा लावला, तर बाई म्हणाल्या, तू नीट लक्ष नीट बघ, म्हणजे तू शब्द नीट ऐकले की त्याचा क्रम तुला आपोआप लावता येतो. हां, आणि मग पण बाई मला नाही समजलं क्रम कसा लावायचा, अशी नेहा जेव्हा म्हणाली तेव्हा बाई म्हणाल्या की त्यात काय अवघड आहे, बाराखडीतील अक्षरांचा क्रम जसा असतो तसा मी तो लावलेला आहे. हां, तर नंतर बाईंनी मग फळ्यावर अजून आहे तर काही अर्थासह शब्द लिहिले आणि त्याचा क्रम मग लावून दाखवला. बघा आता इथे कोकरू, कोकरू म्हणजे शेळीचं पिल्लू. हां, अर्थ पण लिहिला बाईंनी तिथे. नंतर पहा, माळरान म्हणजे खडकाळ जमीन. हां, नंतर पहा गर्द, गर्द गर्द म्हणजे दाट. हां, नंतर पहा तोबरा भरणे म्हणजे तोंड भरून खाणे. नंतर वाट, वाट म्हणजे रस्ता. नंतर परतणे म्हणजे माघारी फिरणे. हद्द म्हणजे सीमा.
तर गुराखी म्हणजे गुरे राखणारा, शहा हां नंतर पहा शहारा येणे म्हणजे अंगावर काटा येणे, सृष्टी म्हणजे पृथ्वी जग किंवा निसर्ग आणि काळोख म्हणजे अंधार, असे बाईंनी फळ्यावर शब्द लिहिले. आता पाहू आपण ते कसे बाई म्हणाल्या. आता हे शब्द मी वेगळ्या क्रमाने लिहिते. बाईंनी असे आधी सरळ सरळ लिहिले, मग बाईंनी वेगळ्या शब्द वेगळ्या पद्धतीने कसे लिहिले पहा. आता पहा इथे काळोख, कोकरू म्हणजे क क झाले, कला पहिल्यांदा काना असलेला शब्द होता का, नंतर येतात एक काना एक मात्रा असलेला कचा शब्द, तर क नंतर म घेतला मर्द, नंतर घेतला बाईंनी गुराखी, नंतर घेतला ग नंतर झाला त तोबरा भरणे, नंतर प घेतला परतवणे, नंतर म माळराण इथे गर्द, हां नंतर वाट, शहारा येणे, सृष्टी आणि हद्द. तुमच्या लक्षात आलं का की बाईंनी असे शब्द का लावले, कसा आहे कसा आहे हा क्रम. तर तुम्ही अक्षरं जे शिकले मराठीतले क ख ग घ न च छ ज झ न प फ ब भ म य र ल व स, हे जे क्रम आहे अक्षरांचे त्या क्रमाने बाईंनी हा क्रम लावलेला आहे, हे तुमच्या लक्षात आलं का. पहा इथे क क नंतर ग आला, नंतर त नंतर प नंतर म नंतर व नंतर श नंतर स आणि नंतर ह, असे असा हा क्रम आलेला आहे. तर असा पण आपल्याला क्रम शब्दांचा क्रम लावता येतो. तर बघा नीता म्हणाली बाई तुम्ही मुळाक्षरांच्या क्रमाप्रमाणे शब्दांचा क्रम लावला आहे. हां तर बाई आनंदित होऊन म्हणाल्या शाबास, म्हणजे तिने बरोबर ओळखलं. तर अशा प्रकारे आपल्याला मुळाक्षरांचा क्रमही माहीत पाहिजे. आपण पाठ केला होता तो, आता घरी होते तर तुम्ही विसरले का, तर तो मुळाक्षरांचा क्रम पण पाठ करायचा, म्हणजे तुम्हाला शब्दांचा क्रम लावता येतो. आणि 12 खडी 14 खडी पण आपली पाठ पाहिजे, म्हणजे तुम्हाला त्या 14 खडीवरून किंवा 12 खडीवरून तुम्हाला शब्दांचा क्रम लावता येतो. बघा आता स्वाध्यायात एक शब्दांचं हे दिलेलं आहे त्यांनी, खालील शब्द मोठ्याने वाचा ते 12 खडीच्या क्रमाने लावून लिहा. बघा आता इथे दंगा, दमा, दिशा, दूर, देणेकरी, दात, दीपमाळ, दुखापत, दोरा, दैनिक, दौलत, असे हे शब्द आहे. आता हे आपल्याला 12 खडीच्या क्रमानुसार द, दा, दी, दी, दू, दू, दे, दई, दो, दौ, दम, दहा, अशा क्रमानुसार ते आपल्याला लावायचे आहे. ते तुम्ही लावा, मग मी तुमचे चेक करणार आहे बरोबर लावले की नाही तर, आणि मग यावर तुम्हाला अजून होमवर्क देणार आहे मी.